आणि आता 10वी तसंच 12वी परीक्षेचं वेळापत्रक झी 24 तासच्या हाती लागलंय. ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी या क्षणाची पाहायची आहे. यावर्षी सकाळ सत्रातील पेपर 11 ऐवजी 10:30 सुरू होणार आहे. तसंच परीक्षा काळात कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागेल असं परीक्षा विभागानं म्हटलंय. 10वी आणि 12वी परीक्षेचं वेळापत्रक झी 24 तासच्या हाती आलंय. त्यामुळे परीक्षा काळात कोरोनाचे नियम पाळणं बंधनकारक असणार आहे. सकाळच्या सत्रातले पेपर 10:30 सुरू होणार आहेत. कोणत्या दिवशी कोणता पेपर असणार आहे आणि काय नियमावली असणार आहे जाणून घेऊयात. 15 मार्च प्रथम भाषा मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती. 16 मार्चला द्वितीय वा तृतीय भाषा याचा पेपर असणार आहे. 10वीचं वेळापत्रक काय असेल हे आपण पाहतोय. 19 मार्चला इंग्रजीचा पेपर असणार आहे. 22 मार्चला संस्कृत, उर्दू, गुजराती द्वितीय तृतीय विषय. 24 मार्चला गणित भाग 1 या विषयाचा पेपर असेल. 26 मार्चला गणित भाग 2 या विषयाचा पेपर असणार आहे. 28 मार्चला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1. 30 मार्च विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2. 1 एप्रिलला सामाजिक शास्त्राचा पेपर असेल. 4 एप्रिलला सामाजिक शास्त्राचा दुसरा पेपर असेल. 4 मार्चला इंग्रजी, 5 मार्चला हिंदी. हे 12वीचं वेळापत्रक आता आपण पाहतोय. 7 मार्चला मराठी, गुजराती, बंगाली, तेलुगू, पंजाबी, तमिळ या भाषांचा पेपर असेल. तर 8 मार्चला संस्कृत आणि 10 मार्चला फिजिक्सचा पेपर असणार आहे. 12 मार्चला केमिस्ट्रीचा पेपर असणार आहे. 14 मार्चला मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्सचा पेपर असेल. 17 मार्चला बायोलॉजी, 19 मार्चला जिओलॉजीचा पेपर असेल. 9 मार्चला ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटचा पेपर असेल. 11 मार्चला सेक्रेटेरियल प्रॅक्टिसचा पेपर असेल. एक महत्वाची बातमी पुण्यात येते. पुण्यात लकडी पुलावर मेट्रोच्या कामावरनं महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. गणेश विसर्जन मिरवणुकीत अडथळा ठरणारं हे काम थांबवण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. यावरून सभागृहात चांगलाच गदारोळ झालाय. सत्ताधारी भाजप आणि विरोधकांकडनं आरोप प्रत्यारोप करण्यात आले. या विषयावर चर्चेची मागणी विरोधक करत होते. यावेळी महापौरांचा मानदंड उचलण्याचाही प्रयत्न झाला. गोंधळ वाढल्यानं सभेचं कामकाज तहकूब करावं लागलं. त्यानंतर विरोधी पक्ष दुटप्पी राजकारण करत असल्याचा आरोप महापौरांनी केला.